मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल बघत आहोत आपण। त्याच्यामध्ये लास्ट पीरियडमध्ये हॅलोजनेशन बघितलेलं आहे आपण। तर आजच्या या पीरियडमध्ये आपण नायट्रेशनची रिॲक्शन बघणार आहोत। बघा, नायट्रेशन व्हेन फिनॉल इज reacted with dilute nitric acid, phenol is reacted with dilute nitric acid, orthonitrophenol and paranitrophenol चं मिक्सचर तयार होत आहे। मिक्सचर ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल आर फॉर्मड। काय म्हणणार स्टेटमेंट? वेन फिनॉल इज रिॲक्टेड विथ डायलूट नायट्रिक ॲसिड अर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल आर फॉर्मड। Phenol is reacted with concentrated nitric acid to four six trinitrophenol is formed। काय म्हणणार सांगा? फिनॉल इज रिएक्टेड विथ डायलूट नायट्रिक ॲसिड मिक्सचर ऑफ अर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल आर फॉर्मड। When phenol is reacted with concentrated nitric acid, 2,4,6 trinitrophenol is formed। घ्या लिहून। When phenol is reacted with डायलूट नायट्रिक ॲसिड मिक्सचर ऑफ अर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल आर फॉर्मड। लिहून घ्या पहिली रिएक्शन।
दुसऱ्या रिएक्शनचं स्टेटमेंट लिहा. वेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड टू फोर सिक्स ट्राय नायट्रोफिनॉल आर सॉरी इज फॉर्मड सल्फोनेशन है नेक्स्ट. सल्फोनेशन मधे जस हलोजनेशन मधे ब्रोमीन वाटर आणि लिक्विड ब्रोमीन होता, नाइट्रेशन मधे डायल्यूट नाइट्रिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड होतं. सल्फोनेशनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच आहे दोन्ही ठिकाणी. एक रिॲक्शन होते रूम टेम्परेचरला आणि दुसरी रिॲक्शन होते 100 डिग्री सेल्सियस किंवा 373 केल्विन. जी रिॲक्शन रूम टेम्परेचरला होते फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड ऑर्थोहायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक ऍसिड ऑर्थोहायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक ऍसिड इज फॉर्मड व्हेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट अ रूम टेम्परेचर. ऑर्थोहायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक ऍसिड इज फॉर्मड, अर्थो तयार होतो. व्हेन फिनॉल इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट अबाउट 373 केल्विन किंवा त्यालाच तुम्ही आर मध्ये 100 डिग्री सेल्सियस म्हणा. व्हेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍट अबाउट 373 केल्विन प्यारा हाइड्रॉक्सी
बेंझेन सल्फोनिक असिड इज फॉर्मड काय म्हणणार स्टेटमेंट सांगा व्हेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक असिड एट रूम टेम्परेचर अर्थो हायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक असिड इज फॉर्मड व्हेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक असिड एट अबाउट 373 केल्विन पॅरा हायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक असिड इज फॉर्मड लिहून घ्या पहिल्या रिएक्शनचं स्टेटमेंट सांगतोल्या व्हेन फिनॉल इज रिएक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक असिड एट रूम टेम्परेचर अर्थो हायड्रॉक्सी बेंझीन सल्फोनिक असिड इज फॉर्मड लिहा पहिली रिएक्शन दुसऱ्या रिएक्शनचं स्टेटमेंट लिहा व्हेन फिनॉल इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक असिड At about 373 Kelvin, para hydroxy benzene sulfonic acid. इज फॉर्मड आज आपण दोन केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या फिनॉलच्या कोणत्या कोणत्या नायट्रेशन आणि सल्फोनेशन बघितलं आता नेक्स्ट पिरियडमध्ये रिमर टीमन रिॲक्शन कोल्बे रिॲक्शन आणि काही ऑक्सिडेशन रिडक्शन आणि झिंक डस्ट बरोबरच्या रिॲक्शन आहेत ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू आज इथेच थांबू